हेलो फ्रेंड्स, ईशाज पॅलेट मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत की गंधज्ञान न होणे म्हणजे वास घेण्याची क्षमता कमी होणे किंवा नाहीशी होणे यावर काय उपाय आहे। तत्पूर्वी तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर करा, म्हणजे तुम्हाला ग्रंथोक्त आयुर्वेदिक चिकित्सा जाणून घेता येईल। गंधज्ञानाची क्षमता परत येण्यासाठी म्हणून मी तुम्हाला आज दोन उपाय सांगणार आहे। त्यातला पहिला आहे ऑल्फॅक्टरी ट्रेनिंग आणि दुसरा आहे की नस्य म्हणजे नाकामध्ये औषधी तेलाचे थेंब टाकणे। तर ते औषधी तेल कसं करायचं, ऑल्फॅक्टरी ट्रेनिंग कसं करायचं, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। गंधज्ञान न होणे, तर ह्याचं प्रमाण आता COVID-19 इन्फेक्शन झाल्यानंतर वाढलेलं आहे। कारण की कॉमन कोल्ड किंवा आपला जो सर्दी खोकला ताप असतो त्याच्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळा गंधज्ञान जातो, परंतु त्याच्यातनं बरं झाल्यानंतर आपल्याला ती क्षमता परत येते। परंतु कोविड नंतर असं होत आहे की हा प्रॉब्लेम बऱ्याच दिवसपर्यंत त्रास देत राहतो। तर मग त्याच्यासाठी काय चिकित्सा आपल्याला करता येईल किंवा घरगुती काय उपाय करता येतील का, तर त्याबद्दल आज मी सांगणार आहे। सगळ्यात पहिलं म्हणजे ह्याच्यावर खूप कमी बोललं जातं किंवा ह्याच्यावर खूप कमी रेमेडीज अवेलेबल आहेत, कारण की याच्यात रिसर्च पण ह्या फील्डमध्ये जास्त झालेला नाही आहे। तर आत्ता सध्याच्या नुसार काय रेकमेंड केलं जातं आहे, तर ऑल्फॅक्टरी ट्रेनिंग ही चिकित्सा सांगितली जाती आहे। तर ऑल्फॅक्टरी ट्रेनिंग म्हणजे काय, की ज्या आपल्या नर्व्ज असतात वास घेण्याच्या, ज्याच्यामुळे आपल्याला वास समजतो, त्याचं सेन्सेशन येतं, तर त्याला ऑल्फॅक्टरी नर्व असं म्हणतात। तर त्याचे एंडिंग्स जे असतात ते नाकामध्ये असतात, तर ते ह्याच्यामध्ये अफेक्ट होतात करोना व्हायरसमुळे, त्या ते एंडिंग्स अफेक्ट होतात आणि मग आपली वास घेण्याची क्षमता कमी होते। तर त्यांना ट्रेन करायचं, म्हणजे त्यांना काही विशिष्ट प्रकारचे वास देऊन त्यांना स्टिम्युलेट करायचं आणि मग त्यांची क्षमता परत येण्याचा प्रयत्न करायचा। तर ह्याच्यामध्ये चार प्रकारचे तेल वापरायला सांगितलेले आहेत। तर सगळ्यात पहिलं म्हणजे रोज इसेन्शियल ऑइल, दुसरं क्लोव, तिसरं लेमन आणि चौथं युकॅलिप्टस म्हणजेच निलगिरीचं तेल। तर ह्या सगळ्यांचा तुम्ही जर वास घेतला तर नर्व्सला स्टिम्युलेशन मिळतं आणि जो आपला गेलेला जो स्मेल आहे, ती क्षमता आहे, ती परत येते। तर चार प्रकारचे ऑइल आपण वापरून ऑल्फॅक्टरी ट्रेनिंग कसं करायचं ते मी आता दाखवते। तर सगळ्यात पहिले आता इथे माझ्याकडे रोज इसेन्शियल ऑइल आहे, क्लोव इसेन्शियल ऑइल, नंतर लेमन आणि युकॅलिप्टस म्हणजे निलगिरी, क्लोव म्हणजे लवंगाचं तेल आणि लेमन म्हणजे लिंबाचं तेल। तर ह्याच्या वेळेस आपण काय करायचं, हे इसेन्शियल ऑइलची बाटली मिळते, याची लिंक मी खाली देते आहे, तुम्ही ते ऑनलाईन पण मागवू शकतात, मार्केटमध्ये कुठेही मिळेल। तर ह्याचं वास तुम्हाला दिवसातून 3 वेळेस घ्यायचा आहे। तर 10 सेकंदापर्यंत ह्याचा वास घ्यायचा अशा प्रकारे। याच्यामध्ये स्ट्रॉंग स्मेल असतो आणि जरी वास येत नसेल तरी सुद्धा घेण्याचा प्रयत्न करा, यालाच ऑल्फॅक्टरी ट्रेनिंग असं म्हणतात। आणि त्याच अशा प्रकारे या चारही तेलांचा आपण वास घ्यायचा, 10-10 सेकंद तरी मिनिमम घेतला पाहिजे। अशा प्रकारे दिवसातून 3 वेळा तुम्ही हे करू शकतात। त्याच्यात दुसरी अजून एक पद्धत अशी आहे की त्याचे काही थेंब ह्या तेलाचे रुमालावर टाकून, तो रुमाल आपल्याजवळ सतत ठेवून आपण ह्याचा वास घेऊ शकतो आणि ऑल्फॅक्टरी ट्रेनिंग देऊ शकतो आपल्या नर्वला, ज्याच्यानी नर्व स्टिम्युलेट होईल आणि आपली जी वास घेण्याची क्षमता आहे ती परत येईल। तर आता आयुर्वेद काय सांगतं ह्याच्यामध्ये, की गंधज्ञान परत येण्यासाठी म्हणून काय चिकित्सा आयुर्वेदामध्ये सांगितलेली आढळते। तर नस्य चिकित्सा, नस्य म्हणजे काय, की औषधी तेलाचे काही थेंब नाकामध्ये सोडणे। तर मग आता ते औषधी तेल कसं बनवायचं आणि ते तेल नाकामध्ये कसे टाकायचे ते पण आपण बघूयात, कारण नाकात थेंब कसे टाकायचे हे पण माहिती असणं गरजेचं आहे। बऱ्याच वेळा नाकात थेंब अशा प्रकारे टाकले जातात की ते नाकातून डायरेक्ट घशामध्ये येतात, तर ते ॲक्च्युली याच्यामध्ये आयडियल नाही आहे। जेव्हा नाकात तेल टाकतो तेव्हा ते वर पोचले पाहिजे मस्तिष्कापर्यंत, त्यालाच नस्य चिकित्सा म्हणतात। आता पुढचा प्रश्न म्हणजे ज्यांची गंधज्ञानाची क्षमता कमी झाली आहे किंवा पूर्णपणे गेलेली आहे कोविड इन्फेक्शनमध्ये, तर त्यांच्यासाठी प्रश्न म्हणजे की ही क्षमता म्हणजे परत कधी येईल।
तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे समजून घेतलं पाहिजे की हा जो कोरोनाचा व्हायरस आहे तो 3 स्टेजमध्ये नर्व्सला डॅमेज करतो. सगळ्यात पहिली स्टेज असते त्याच्यामध्ये तो नर्व बेंडिंग्सला माइल्ड डॅमेज करतो, थोड्या प्रमाणात करतो. तर ही जी क्षमता असते ती बऱ्याच वेळा काही दिवसांनंतर परत येते. दुसऱ्या स्टेजमध्ये तो मॉडरेटली डॅमेज करतो आणि तिसऱ्या स्टेजमध्ये तो सिव्हिअरली डॅमेज करतो. तर तुमच्या नर्व एंडिंग्सला म्हणजे ऑल्फॅक्टरी नर्वला कुठल्या स्टेजमध्ये त्यांनी सिव्हिअर म्हणजे सिव्हिअरली केलंय की मॉडरेटली केलंय डॅमेज, त्याच्यावर अवलंबून आहे की तुमची क्षमता गंधज्ञानाची परत कधी येईल. तर जनरली सिव्हिअर स्टेजमध्ये सुद्धा 3 महिन्यानंतर किंवा 4 महिन्यानंतर ही क्षमता परत येते. तेव्हा 3 ते 4 महिन्यापर्यंत तुम्हाला हे ऑल्फॅक्टरी ट्रेनिंग करत राहणं गरजेचं आहे. हा हे जे मी उपचार सांगते आहे ते करत राहणं गरजेचं आहे. आणि अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने काही लोकांमध्ये जर हा डॅमेज सिव्हिअर झालेला असेल तर कदाचित ही गंधज्ञानाची क्षमता कधीच परत येऊ शकणार नाही. परंतु ह्याच्यावर अजूनही संशोधन पुरेसं झालेलं नाही आहे आणि डाटा पण एवढा अवेलेबल नाही आहे. आता आपण नस्यासाठी औषध कसं तयार करायचं ते बघूयात. तर सर्वप्रथम मी इथे लवंगा घेतलेल्या आहेत आणि सुंठ घेतलेली आहे, सुंठ पावडर. त्याचबरोबर गाईचं तूप मी इथे वापरत आहे, शुद्ध गाईचं घरी तयार केलेलं तूप वापरायचं आहे. तर शक्य नसेल ते तर तेल वापरू शकतात, परंतु गाईचं तूप सगळ्यात जास्त चांगलं आहे ह्यासाठी. तेव्हा गाईचं तूप वापरावं. लवंग सुंठ हे आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं, तर ते अगदी सोपी पद्धत आहे. 2 टेबलस्पून तूप मी इथे घेतलं आहे, म्हणजे साधारण 40 ग्रॅम साजूक गाईचं तूप घरी बनवलेलं असावं. त्याच्यामध्ये 8 ते 10 लवंगाच्या कळ्या टाकायच्या आणि 1/4 चमचा आपण सुंठ पावडर टाकणार आहोत. तर हे सगळं तुपामध्ये छान तळून घ्यायचं. लवंग काळी होईपर्यंत तळायची आहे. तर हे ह्याला 40 ग्रॅम तुपाला फक्त 2 ते 3 मिनिट लागतात. त्याच्यामध्ये ते तयार होतं. गॅस बंद करून द्यायचा आणि तूप थंड होऊ द्यायचं. त्याच्यानंतर तूप थिजण्याचा आतच ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर एक गाळणी घेऊन त्याच्यावर कुठलंही सुती कापड त्याच्यावर ठेवून त्याच्यातनं स्वच्छ कापडातनं ते गाळून घ्यायचं आहे. तर गाळून ह्यासाठी घ्यायचं की सुंठीचे बारीक कण जे आहेत ते त्याच्यामध्ये उतरायला नाही पाहिजे. अशा प्रकारे हे तूप तयार झालं आहे नस्यासाठी. ते आपण डबीत भरून ठेवायचं आहे. मग आता ते नाकात कसं टाकायचं, म्हणजे नस्य करण्याची योग्य पद्धत घरच्या घरी काय आहे तर ती आपण बघूयात. तर सगळ्यात पहिले आपल्याला हे तूप थोडंसं कोमट करायचं. तुम्ही कुठल्याही पद्धतीने ते गरम करू शकतात, कोमट करू शकतात. मी इथे ही पद्धत वापरली आहे. तर ड्रॉपरच्या साह्याने टाकलेलं जास्त योग्य असेल. तर ड्रॉपर घरात कुठल्याही औषधात वगैरे आलेलं असतं लहान मुलांच्या, तर किंवा बाहेर मिळतं ड्रॉपर इझिली. ड्रॉपर स्वच्छ धुवून घ्यायचं जर वापरलेलं असेल तर, आणि ते ड्रॉपर याच्यासाठी वापरायचं आहे नस्य करण्यासाठी. तर रोज रात्री झोपण्याच्या आधी हे नस्य करायचं आहे. नस्य करण्याची पद्धत जी आहे ती खुर्चीवर जर बसून तुम्ही करणार असाल तर मान पूर्णपणे मागे वाकवायची आहे. थोडीच जर तुम्ही मान वाकवली आणि नाकात टाकलं तर ते घशामध्ये येईल. पूर्णपणे मान खाली जेवढी जात आहे तेवढी मागे वाकवायची आहे. आणि मग त्याच्यामध्ये नाकाच्या वरच्या बाजूनी तुपाचे थेंब सोडायचे आहेत. खालच्या बाजूला नाही ते सोडायचे, वरच्या बाजूला सोडायचे, जेणेकरून ते वरती मस्तिष्काकडे जाईल. अशा प्रकारे तुपाचे थेंब नाकात सोडल्यानंतर काही वेळापर्यंत तरी त्या स्थितीमध्ये थांबायचं आहे, म्हणजे मान मागच्या बाजूला केलेल्या स्थितीमध्ये, जेणेकरून तूप जे आहे ते वरपर्यंत पोहोचेल आणि घशात उतरणार नाही किंवा नाकातून बाहेर लगेच येणार नाही. त्याचप्रमाणे अशा पद्धतीने टाकल्यामुळे घशामध्ये तूप उतरत नाही, उतरलं तरी पण अत्यल्प प्रमाणामध्ये उतरतं. आणि जर तुम्हाला ड्रॉपरनी करणं शक्य नसेल किंवा ड्रॉपरनी करून सुद्धा जर घशामध्ये येत असेल तर साधी अजून एक सोपी पद्धत सांगते, ती म्हणजे इयरबड्स घ्यायचे आणि इयरबड्सला ते तूप लावायचं आणि मग इयरबड्स आतून नाकातून पूर्णपणे नाकाच्या त्वचेला आतून ते तूप इयरबड्सच्या साह्याने लावायचं, म्हणजे ते व्यवस्थित लागलं जातं. परंतु ड्रॉपरच्या साह्याने जर तुम्ही थेंब टाकले तर ती जास्त चांगलं असेल.
पण जमतच नसेल तर इयरबड्सनी करावं.